अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जामनेर तालुका यांच्या वतीने आज गांधीगिरी मार्गाने अनोखे आंदोलन करण्यात आले। जामनेर नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात वेळोवेळी निवेदन तसेच लेखी तक्रारी देऊन सुद्धा नगर परिषदेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जामनेर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात येऊन हे अनोखे आंदोलन करण्यात आले। नमस्कार, आता आपण जामनेरमधील नगरपालिका येथे आलेलो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगर का सत्कार का करण्यात आलेला आहे याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय जो। नमस्कार, जय राष्ट्रवादी। आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर शहरातर्फे नगरपालिकेचे जे इंजिनियर साहेब आहे तसेच जे बांधकाम विभागाचे साहेब आहेत त्यांना गांधीगिरी मार्गाने आज त्यांचा फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला। सत्कार याकरता केला की आम्ही जे 2 महिन्यापासून वारंवार त्यांच्याकडे ज्या तक्रारीचा पाडा मांडतो आहे, मग ते गटारीच्या संदर्भात असेल किंवा रस्त्याच्या संदर्भात असेल किंवा आता जे मोठमोठे खड्डे पडलेले त्या खड्ड्यांच्या संदर्भात असेल, आम्ही त्यांना निवेदनही दिले, सगळ्या गोष्टी करून आम्ही बघितल्या, पण त्यांना त्या गोष्टी करायच्याच नाही। म्हणून आज आम्ही शेवटी गांधीगिरी मार्गाने त्यांचा सत्कार केला। म्हणजे असं वाटलं की आज तरी कुठेतरी त्यांना लाज वाटेल आणि जे मोठमोठे जे खड्डे जामनेर शहरामध्ये ते कुठेतरी बुजतील। कालच तिथं वर्धमान दूध डेअरी जे चौकातला जो मेन भाग आहे तिथं 2 मोठमोठे खड्डे आणि त्या खड्ड्यामध्ये काल नवरा बायको अक्षरशः त्या खड्ड्यामध्ये गाडी घेऊन पडले। म्हणजे कुठेतरी असे मोठमोठे दुर्दैवी ज्या घटना घडताय ह्याकडे दुर्लक्ष करत नगरपालिका जो भोंगळ कारभार करते त्या कारभाराच्या संदर्भात आम्ही वारंवार शिवसाहेब असतील यांच्याकडे तक्रार केल्या, परंतु आता यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस जामनेर पार्टी हे ह्या अन्याय सहन करणार नाही आणि जिथं जिथं हे असे करतील ह्या प्रत्येक अधिकाऱ्यांना आम्ही कसं विठीत धरायचं आहे तिचा बंदोबस्त आम्ही आमच्या पद्धतीने केलेला आहे। कारण यांना सर्व पद्धतीनं सांगून झालं, बोलून झालं, निवेदन देऊन झालं, पण आताही त्यांना जाग येत नाही। मग ते नगरसेवक असो, कारण नगरसेवक तर दिसायलाच तयार नाही, फक्त कुठं मिटिंगा घ्यायच्या कोपऱ्यात आणि कुठं ठराव मंजूर करून घ्यायचे आणि नात्यागोत्याचा जो ठेकेदार आहे त्याला काम देऊन द्यायचं, टक्केवारी घेऊन घ्यायचे अशी पद्धत सध्या जामनेर नगरपालिकेत दिसत आहे। म्हणजे कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि जो जनतेचा जो पैसा आहे तो योग्य कामासाठी खर्च झाला पाहिजे आणि नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे या हेतूने आम्ही 2 महिन्यापासून जो संघर्ष करतो आहे हा आता तीव्र पद्धतीनं अजून करू हीच सांगू इच्छितो। जय राष्ट्रवादी। आज जामनेर नगरपालिका येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि शहराध्यक्ष पप्पू भाऊ यांच्या माध्यमातून त्यांनी आता गेल्या 2 महिन्यापासून जे जामनेर तालुका जामनेर शहरातले जे नगरपालिकेचा जो भोंगळ कारभार आहे हा स्वतः कॅमेरा घेऊन लोकांच्या नजरेसमोर तसेच प्रशासनासमोर आणलेला आहे। मग त्या गटारी असतील, नाले असतील, पावसाळ्याच्या तोंडावर ज्या गटारींचे कामं जे चालू आहे त्या अर्धावस्थेत पडलेले आहेत। तसेच कालच रात्री यापूर्वी 2-3 वेळेस पप्पू भाऊ यांनी वर्धमान डेअरीच्या जवळ जे खड्डे रस्त्यावर पडलेले मोठे मोठे याच्या संदर्भामध्ये नगरपालिकेमध्ये निवेदन दिलेलं होतं की या खड्ड्यांचा ताबडतोब बंदोबस्त करून हे खड्डे भरून तो रस्ता सुरळीत करण्यात यावा। कारण रात्री बेरात्री बऱ्याचदा ज्या वेळेला लोकं तिथून वापरता अंधार असतो अशा अवस्थेत कालसुद्धा एका कुटुंबाचा अपघात होता वाचला आणि काल रात्री त्यांना आम्ही इस्पितळात दाखल केले, परंतु त्यांचं
आम्ही म्हणू शकलो असतो की यांचं बिलाची भरपाई ही नगरपालिकेतून करायला पाहिजे, परंतु आम्ही तसं न करता गांधीगिरी पद्धतीने अजूनही नगरपालिका प्रशासनाला शहराध्यक्ष पप्पू पटेल यांनी आज गुच्छ देऊन समजावण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला दुसरी कुठली मागणी मांगत नाही आहे, तर लोक इथं नगरपालिकेमध्ये जो टॅक्स भरतात त्या टॅक्सच्या पैशातून नगरपालिकेची जी कामं आहे, गटरी स्वच्छ करणे असेल, रस्त्यांची डागडुजी असेल, ही कामं करण्याची जाणीव करून देत आहोत. आमची आजही अशी अपेक्षा आहे की त्यांनी आज आम्ही ज्या गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन जी समज दिलेली आहे की आपण लवकरात लवकर ती खड्डे बुजली पाहिजे, जेणेकरून गोरगरिबाचा अपघात होण्यापासून टळेल आणि नगरपालिका आपल्या नगरपालिकेचं काहीतरी काम, नगरसेवकांचं काहीतरी काम जनतेसमोर येईल एवढीच इच्छा, प्रामाणिक इच्छा आम्ही मानतो. राष्ट्रवादी गेल्या 2 महिन्यापासून आमचे शहराचे अध्यक्ष पप्पूभाऊ पाटील असतील, संतोषभाऊ जालटे असतील, मोहन भाऊ चौधरी असतील, प्रभूभाऊ जालटे असतील, इम्रान भाई, आयफाज भाई, शाहिद भाऊ, त्यानंतर निखिल दादा, सागर पाटील, संपूर्ण राष्ट्रवादीची काँग्रेस पक्षाची जे शहराची टीम आहे, या ठिकाणी जामनेर शहरात व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह जे जामनेर शहरात चालू असलेले कामं हे जनतेच्या निदर्शनात वेळोवेळी आणण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी केला, पण निर्घट्ट असं या ठिकाणी प्रशासन, ज्याला या ठिकाणी कोणाच्या मजुरीवर हे प्रशासन काम करत आहे त्यांना असं वाटत नाही की आपण एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत, या पद्धतीने या प्रशासनाचं या ठिकाणी काम चालू आहे. वारंवार सांगून देखील काही गोष्टीचा पाठपुरावा, काही माहिती मागली ते पाठपुरावा त्या ठिकाणी होत नाही आहे. बरेचसे असे विषय आहे, या प्रशासनाला कोण मांडी घालत झाकण्याचा प्रयत्न करत आहे, तर या ठिकाणी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या जनतेसमोर उघडकीस या ठिकाणी आणणार आहे. आता आज गांधीगिरी पद्धत या प्रशासन अधिकाऱ्याने या ठिकाणी बघितली, यापुढे राष्ट्रवादीची वेगळी पद्धत जर वेळेस कामं झाली नाही ते सुद्धा युवक राष्ट्रवादी असेल, पप्पू शहर अध्यक्ष असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाला दाखवण्यात येईल, हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो, जय राष्ट्रवादी. जामनेर शहरातील बऱ्याचशा रस्त्यांवरती जे काही खड्डे आहेत ते लवकरात लवकर बुजवण्यात यावे यासाठी खूप साऱ्या विनंत्या करण्यात आलेल्या व निवेदन देखील देण्यात आलेले, मात्र नगरपालिकेने याची अजूनही दखल घेतलेली नाही. यानिमित्त त्यांनी गांधीगिरी पद्धतीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे असे त्यांनी आपण सांगितलेले, व तरी देखील त्यांनी याचं दखल घेतलेली आहे, ते इथून पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे देखील त्यांनी आपण सांगितलेले. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्रनच जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.